अनुसूचित जाति के विद्यार्थियों की स्कॉलरशिप निधि में 59,000 करोड़ रुपए की बढ़ोतरी केंद्र सरकार ने की है, जिससे अनुसूचित जाति के विद्यार्थियों को शिष्यवृत्ति की परेशानियां पूरी तरह समाप्त होगी। ऐसी बात बीजेपी की अनुसूचित जाति के प्रदेश अध्यक्ष सुधाकर भालेराव ने आयोजित पत्र परिषद में कही। अब तक केंद्र सरकार 1100 करोड़ का शिष्यवृत्ति निधि एससी प्रवर्ग के विद्यार्थियों को दिया करती थी, जिसे बढ़ाकर 6,000 करोड़ कर दिया गया। निधि का 60% हिस्सा केंद्र सरकार तो 40% हिस्सा राज्य सरकार उठाएगी। दर वर्षी अनुसूचित जातीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीमध्ये 1100 कोटीचा निधी उपलब्ध होत होता, त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणं फार अडचणीचं होत होतं। म्हणून नरेंद्र मोदी सरकारने, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्यामध्ये वाढ करून प्रतिवर्षी 6,000 कोटीचा निधी उपलब्ध केल्यामुळे जवळपास 4 कोटी लोकांना, विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना त्याचा फायदा होणार आहे। आणि खरं तर हा निधीचा घोटाळा ह्या अगोदर होत होता, तो वेगवेगळ्या NGO कडे तो पहिला जायचा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना मिळायचा ऑफलाईनमध्ये, परंतु आता विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक करून DBTच्या माध्यमातून डायरेक्ट थेट अकाउंटवर तो स्कॉलरशिप निधी उपलब्ध होणार असल्यामुळे आता कुठल्याही घोटाळा होण्याची तीळ मात्र शंका नाही। त्यामुळं महाराष्ट्रातल्याच नाही तर संबंध भारत देशामधल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना हा फार मोठी संधी या ठिकाणी या निधीच्या माध्यमातून, स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळाली। जवळपास 4 कोटी विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा होईल। केंद्र सरकारचा 60% आणि राज्य सरकारचा 40% वाटा त्यामध्ये राहील। केंद्र सरकारने 100% कार्ड दिली नाही शिष्यवृत्ती कुठल्याही योजनेमध्ये, राज्य आणि केंद्र ह्या दोन्हीही गोष्टी एकमेकाला पूरक असतात, त्या पद्धतीनं तो निधी त्यांच्या हिश्श्याचा दिलेला आहे। बाकीचा हिश्श्याचा जो 40% हा निधी प्रत्येक राज्याने त्या ठिकाणी द्यायचा। आर्थिक स्थिती महाराष्ट्राची बिकट असल्यामुळे असे मुख्यमंत्री म्हणतात, मुख्यमंत्री निधी नाही, मग काय सांगाल असं? मुख्यमंत्र्यांना जर मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना जर निधी जर द्यायसाठी जर उपलब्ध पैसा नसेल तर मला तरी वाटतं त्यांनी सरळ सरकार बरखास्त करावं आणि घरी बसावं, सक्षमपणे पुढील यंत्रणा चालवण्यास पुढील सरकार तयार राहील। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत ते निश्चित रूपाने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात राहतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये या तिघाडीच्या एकमेकाचा विचार एकमेकाला सुद्धा जमणार नाही अशा पद्धतीचं विचित्र तीन पायाचं सरकार या ठिकाणी फार काय टिकणार नाही आणि यांना पुढे कुठलाही जनता या ठिकाणी कौल देणार नाही, कारण हे अपघाताने सरकार झालेलं आहे। खरं तर शिवसेना आणि भाजपा ह्या युतीमधला हा खेळ आहे, परंतु त्यांनी दगाफटका करून त्या ठिकाणी बाजूला जाऊन सरकार बनवलेलं आहे, त्यामुळे जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीची महापालिका नगरपालिका निश्चित रूपाने येणाऱ्या निवडणुका 100% हा कमळाच्या चिन्हावर असल्यामुळं 100% या ठिकाणी विजयी झाल्याशिवाय आम्ही राहणार। एक शेवटचा माझा प्रश्न, पदवीधर निवडणुकीमध्ये, नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये जोशी हे भारतीय जनता पक्षांचे म्हणजे उमेदवार होते, त्यांना इथे फटका बसलेला आहे, काय पदवीधरांना नाराजगी होती का? बघा, मतदानाच्या ज्या याद्या आहेत, मतदानाच्या याद्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे। जे मतदान 1 लाख 2 लाख 3 लाख मतदान जे जुने होते त्या मतदारांना कंप्लीट वगळण्यात आलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये थोडासा फेरबदल झालेला आहे हे निश्चित आहे। परंतु यापुढे नक्कीच त्याच्यामध्ये मतदानाची नोंदणी आमच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी करण्यामध्ये थोडेसं जर कमी पडले, पुढे नक्कीच याच्यात सुधारणा नाही, असं काही नाही। टक्केवारी बघा मतदानाची, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला त्यांच्यापेक्षा आणि मतदानाची विभागणी जी व्हायला पाहिजे ती सुद्धा विभागणी झाली नाही, त्यामुळे एकीकडे जर भारतीय जनता पार्टी ही सक्षम पद्धतीने त्या ठिकाणी आजही मतदानाच्या प्रक्रियेमध्ये 1 नंबरवर आहे।